म्हणजे काय बघितलेलं आहे माहिती आहे सगळ्यांना काय म्हणजे एक गोष्ट सांगितलंय आहे की नाही ते झालं की नाही ह्या आठवड्यात काय म्हणजे सासवाचे आणि ससाच्या गोष्ट झाल्या आहेत अजून कशाचे गोष्ट कावळ्याचे गोष्ट आहे की नाही आता ह्या आठवड्यात काय आहे म्हणजे बघा आठवडा नववा महिन्याचे विषय किंवा तीन आता काय करायचं बघा हे आता राष्ट्रीय नेते संविधान आणि मूलभूत कर्तव्ये क्रीडा जगभरातील प्रसिद्ध खेळाडू स्पर्धा कला संस्कृती आणि उत्सव म्हणजे तुम्हाला हे माहितीये का राष्ट्रीय नेते म्हणजे कोण कोण आहे सांगा बघू माहितीये का गांधीजी माहितीये की नाही गांधीजी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंद आहे की नाही हे सगळं काय राष्ट्रीय नेते आणि तुम्हाला खेळ कुठला कुठला माहितीये खेळ माहितीये की नाही क्रिकेट खेळ माहितीये की क्रिकेट आहे की नाही क्रिकेट अजून काय कबड्डी खो खो आहे की नाही म्हणजे अजून आता आपण काय करायचे प्रत्येकाने पुस्तक मी दाखवते तुम्हाला त्या पुस्तकावर आपण काय करायचे म्हणजे चर्चा करूया कळालं आता सुरू करायचं काय करायचे हे गट करायचे गट करून काय करावं आपण हे घेऊ कळालं चला उठा आता सिद्ध गट करायचं बघा आपल्याला आता काय करायचं नऊ आठवड्यात तिथं लिहिले बघा मी महिन्याचे विषय आहे की नाही म्हणजे आता काय सगळं राष्ट्रीय सण आणि उत्सव कला राष्ट्रीय नेते आणि क्रीडा कला याच्याबद्दल आपल्याला काय करायचे म्हणजे चर्चा करायचे चला मुलांना आज आपण या आठवड्याचे उपक्रम म्हणजे महिना तीन म्हणजे महिन्याचे विषय आता प्रत्येक महिन्याला काही ना काही विशेष दिवस असतातच आता बघा इथं जानेवारी महिन्यामध्ये आता बघा इथं 3 तारखेला बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती आहे आणि 12 तारखेला बघा जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती आहे आणि 23 तारखेला जी जयंती आहे 26 तारखेला प्रजासत्ताक दिन आहे आणि आता आपण 1 जानेवारी महिन्यातील स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे स्वामी विवेकानंदाबद्दल आपण चर्चा करूया हां इथे बघा आता स्वामी विवेकानंदाबद्दल आपण चर्चा करूया स्वामी विवेकानंदचे ते एकूण 4 पुस्तके आहेत आता भाग 1 भाग 2 भाग 3 आणि भाग 4 आता बघा हे 1 पुस्तक आहे भाग 1 स्वामी विवेकानंदांचं आता बघा मुलांना हा छोटा मुलगा कोण आहे माहीत आहे का हा आहे नरेंद्र त्याची आई त्याला लाडाने बिले म्हणून हाक मारायची बिले आईने सांगितले सगळे काम ऐकायचे आणि आईकडून तो रामायण महाभारतातील गोष्टी ऐकायचा आणि रामाचे भक्त मारुतीराया या बिलेला खूप आवडायचा बिले खूप खोडकर होता पण शिव शिव म्हणत आईने डोक्यावर पाणी ओतले की तो शांत व्हायचा बिले मित्रांबरोबर खेळायचा कधी भांडायचा नाही मारामारी तर कधीच करायचा नाही त्यामुळे त्याला खूप चांगले मित्र होते बिले मित्रांबरोबर झाडावर चढायचा कसरत करायचा पळापळी करायचा आणि खेळून झाल्यावर डोळे मिटून खूप वेळ शांत बसायचा देवाच्या नावाचा जप करायचा आणि बिले शाळेत जायचा गुरुजी बोलतात ते लक्ष देऊन ऐकायचा त्यामुळे गुरुजीने सांगितले सगळे त्याला बरोबर समजत जात असे बिले सर्वांना मदत करायचा कुणाला थंडी वाजत असेल तर त्याला शांत शाल द्यायचा तर कुणाला घरातले कपडे द्यायचा बिले आई बाबांच्या भावंडांच्या शेजांचा खूप लाडका होता कारण तो सगळ्यांशी चांगले वागायचा हसतमुख असायचा मुलांना हा बिले म्हणजे कोण माहीत आहे का हा बिले किंवा नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद आता हा भाग दुसरा आता ह्याच्यातली त्याच्या स्वामी विवेकानंदची सगळी गोष्ट आहे पण मी ह्याच्यातली तुम्हाला आता नरेंद्राचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला तो सोमवार मकर संक्रांतीचा दिवस होता नरेंद्राच्या आईचे नाव होते पुणेश्वरी देवी तर बाबांचे नाव होते विश्वनाथ दत्त नरेंद्र व त्याचे आई बाबा कोलकाता व या शहरात राहत असत नरेंद्राच्या आई शंकराची उपासना करायची
ती दर सोमवारी शिवाची पूजा करून नैवेद्य दाखवायची असे तिने वर्षभर केले होते. तसेच काशीला रोज शिवाच्या पूजेची व्यवस्था केली होती. शंकराच्या कृपेने पुत्राची प्राप्ती झाली म्हणून नरेंद्राचे नाव वीरेश्वर असेही ठेवले होते. आता इथे बरेच प्रसंग आहेत, पण ह्याच्यातली मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. शाळेत गुरुजींच्या शिकवण्याकडे नरेंद्रचे पूर्ण लक्ष असे. एकदा वर्ग चालू असताना नरेंद्र मित्रांबरोबर बोलत होता म्हणून गुरुजींनी त्याला काही प्रश्न विचारले. नरेंद्रने एकामागून एक सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे गुरुजींना वाटले की बोलत असणारा मुलगा नरेंद्र नसेल म्हणून ते इतर मुलाकडे वळले. तेव्हा नरेंद्र म्हणाला, गुरुजी तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मी बरोबर दिली असली तरी बोलणारा मीच होतो. अशी होती नरेंद्रची सत्यनिष्ठा. आता हा आहे भाग तिसरा. आता ह्या सुद्धा स्वामी विवेकानंदांचे बरेच गोष्टी तर दिलेल्या आहे. आता बघा, इथं पुढे त्यांनी महाविद्यालयात गेल्यावर नरेंद्र अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय इतर चांगले चांगले पुस्तके वाचत असे. आपल्या देशाच्या इतिहासावरची पुस्तके वाचण्यात त्याला फार गोडी वाटेल. विविध विषयावरील पुस्तकांच्या वाचनामुळे त्याचे इतर विषयातलेही ज्ञान वाढले. त्यामुळे त्याला आपले विचार लोकांसमोर नीट मांडता येऊ लागले. नरेंद्र उत्तम वक्ता होता, म्हणजे भाषण करणारा होता. बंगाली बरोबर इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा विविध भाषाही त्याला येत होत्या. तबला, पखवाज, मृदंग, सतार, दिलरुबा अशा अनेक वाद्यही वाजवत होता. त्याचा आवाज अतिशय गोड होता. तो भजनेही सुंदर गात होता. आता हे आहे त्यांचे स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस. आता बघा, जानेवारी महिना झाल्यावर फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 तारखेला शिवाजी जयंती आणि पुढे 23 तारखेला गजानन महाराज प्रकट दिन आणि 27 तारखेला मराठी राजभाषा दिन. आता आपण शिवाजी महाराजाबद्दल पाहूया. आता इथे आहे बघा, म्हणजे थोर पुरुषांचे आपले थोर स्त्री पुरुषांचे पुस्तक आहे, त्याबद्दल बघूया. आता शिवाजी महाराजांचा जन्म कधी 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव काय, जिजाबाई, आणि गुरु दादोजी कोंडदेव होते आणि वडिलांचे नाव काय, शहाजीराजे भोसले. आता त्यांनी बघा, महाराजांनी 14व्या वर्षी तोरणा गड जिंकले. आता त्यांची बघा शेवटची, म्हणजे शिवनेर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. आणि शिवाजी महाराजांचे पुत्र कोण, संभाजी, खूप धाडसी आणि शूर होता. आणि शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक 1674 राज्याभिषेक झाला आणि त्यासाठी त्यांनी काशीचे ब्राह्मण आणले होते. अजून मग 1680 त्यांचं कालवश झाले आणि महाराष्ट्राच्या कडेकपारीवर वावरलेला एक युग पुरुष साऱ्या महाराष्ट्राला दुःख सागरात लोटून ईश्वराच्या घरी गेला. आता बघा, मार्च महिन्यामध्ये महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन, ज्ञानज्योती सावित्री फुले पुण्यदिन आणि धुलीवंदन हे सण येतात, म्हणजे या दिवस येतात. आता आपण सावित्रीबाई फुलेबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. सावित्रीबाई फुले हे पाडलाचे लाडकी कन्या होती. यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि पहिला त्यांनी अक्षरे येत नव्हते त्यांना. मग ज्योतिराव फुलेंकडून त्यांनी शिकून मग मुलींसाठी शाळा काढल्या. त्यांनी पुण्यातील भिडेवाडी येथे पहिल्यांदा शाळा काढली आणि त्यांच्याबरोबर फातिमा शेख यांनी सुद्धा होते. असे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यावेळी गावातील, म्हणजे त्यांनी शाळेला जाताना रस्त्यावरची, म्हणजे गुंडखोरांनी त्यांना शेणांनी, मातींनी, दगडांनी मारत होते, तरी त्यांनी सगळं सहन करून त्यांनी मुलींसाठी, म्हणजे मुलींना स्वातंत्र्य मिळवलं. काही राष्ट्रीय नेते
यांच्याबद्दल, म्हणजे हे सुद्धा एक राष्ट्रीय नेते आहेत. आता बघा इथं बघा त्यांचे चित्र आहे की नाही, लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकांचं जन्म कुठं झालं, रत्नागिरी जिल्ह्यात आणि दापोली तालुक्यात चिखलगाव या गावी झालं. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे, गंगाधरराव, आणि आईचे नाव काय, पार्वतीबाई. त्यांचे जन्म कधी झालं, 23 जुलै 1856 रोजी झाला, आहे की नाही. बघा आता त्यांच्याबद्दल इथं काय काय दाखवलेलं बघा. इथं चित्र कुठं सांगा बघू, कोण इथं लोकमान्य टिळक कुठं दिसतंय तुम्हाला? हा इथं इथं येतात बघा, आहे की नाही. इथं पण आहेत, आहे का.